prepared statement on recent developments on India-Pakistan front. We will not take any questions after my statement. India had informed about counter-terrorism action it took yesterday against a terrorist training camp of Jaish-e-Mohammed in Pakistan. Based on credible evidence that Jaish-e-Mohammed intended to launch more attacks. Against this counter-terrorism action, Pakistan has responded this morning by using its air force to target military installations on the Indian side. Due to our high state of readiness and alertness, Pakistan's attempts were foiled successfully. The Pakistan Air Force was detected and the Indian Air Force responded instantly. In that aerial engagement, one Pakistan Air Force fighter aircraft was shot down by a MiG-21 Bison of the Indian Air Force. The Pakistani aircraft was seen by ground forces falling from the sky on the Pakistan side. In this engagement, we have unfortunately lost one MiG-21. The pilot is missing in action. Pakistan has claimed that he is in their custody. We are ascertaining the facts. Thank you very much. That concludes the briefing. We are, Sachin, we are not taking any questions. If you have more information, we will share that with you. Thank you. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी परराष्ट्र खात्याकडून एक ब्रीफिंग जारी केलेला आहे, एक निवेदन केलेला आहे. त्यामध्ये ते असं म्हणतायत, की काल जो एअर स्ट्राईक भारताकडून जैश ए मोहम्मदच्या लष्करी तळावरती किंवा दहशतवादी अड्ड्यांवरती आम्ही जो केला, त्यानंतर त्या बदल्यात पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली आणि जे एरियल एंगेजमेंट झालं पाकिस्तानी F-16 भारताच्या मिग विमानांबरोबर, त्यामध्ये पाकिस्तानचं एक F-16 विमान शॉट डाऊन करण्यात आलेलं आहे, ते खाली पाडण्यात आलेलं आहे आणि ते पाकिस्तानच्या बाजूला पडलेलं आहे असं सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर त्याच एंगेजमेंटमध्ये भारताचं सुद्धा एक मिग विमान हे खाली पडलेलं आहे, ते पाकिस्तानच्या बाजूनं पडलेलं आहे आणि त्यामधले जे भारताचे पायलट आहेत ते मिसिंग आहेत. दरम्यान पाकिस्ताननं हा दावा केलेला आहे की त्यांनी जे भारताचे मिसिंग म्हणजे जे ज्याला म्हणूया की मिस झाले, बेपत्ता झालेले आहेत पायलट, त्यांना अटक केल्याचा दावा केलेला आहे. पण त्याची पुष्टी करण्याचं काम भारतीय बाजूने हे सुरू आहे असं भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणालेले आहेत. तीच आत्ताची जी बातमी मी सांगितली आहे तीच पडद्यावरती दिसते आहे की भारताचा एक वैमानिक बेपत्ता झाला आहे, तसं भारतीय हवाई दलानं सांगितलेलं आहे. पाकच्या विमानांची आज भारतात घुसखोरी झालेली आहे. पाकचे जे F-16 विमानं आहेत त्यांनी सीमारेषेच्या जवळपास घुसखोरी केलेली आहे. त्यांना पिटाळून लावण्यात भारतीय मिग विमानांना यश आलेलं आहे. पण दरम्यान जे एरियल एंगेजमेंट झालं, जो संघर्ष झाला हवेमध्ये, त्यामध्ये एक F-16 विमान पाकिस्तानचं आपण खाली पाडलेलं आहे. त्याचबरोबर आपलं जे एक मिग विमान आहे ते सुद्धा खाली पडलेलं आहे. त्यातले जे एक वैमानिक आहेत ते बेपत्ता आहेत असं भारतीय हवाई दलाच्या प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितलेलं आहे. दरम्यान पाकिस्तानकडून असा दावा केला जातोय की जे बेपत्ता वैमानिक आहेत, पायलट आहेत भारतीय, ते पाकिस्तानच्या अटकेत आहेत. त्यांचं नाव अभिनंदन आहे असं सांगितलं जात आहे. आणि जसं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणत आहेत की होय, एक वैमानिक बेपत्ता झालेले आहेत, पाकिस्ताननी त्यांना अटक केल्याचा दावा केला जातोय, त्याची पुष्टी करण्याचं काम अजूनही सुरू आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आपण पुन्हा चर्चा करतो आहोत ती म्हणजे पाकिस्तानची जी युद्धखोरी आहे, पाकिस्तान जो हातघाईवरती आलेला आहे त्या संदर्भात. कर्नल राजन फडके, आत्ता जे
ब्रीफिंग झालेला आहे. आज परराष्ट्र सचिव व्ही के गोखले आलेले नाहीत, त्यांच्या जागी प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. किंबहुना त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी फक्त निवेदन केलं, पत्रकारांचे प्रश्न घेतलेले नाहीत. त्यामुळे भारत सुद्धा खूप सावध भूमिका बाळगून आहे. याचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे पाकिस्तानचा रिस्पॉन्स अजून जज करायचा आहे, ते कुठवर हातघाईवरती येतात हे भारत बघत असेल. आणि दुसरं म्हणजे भारताची प्रत्युत्तरादाखल काही तयारी सुरू असेल तर ते सध्याच ते जे सिक्रेट आहे ते ओपन करायचं नाही आहे. आता आपल्याला सर्वच बाजूने सावधानता पाळावी लागते, कारण आता जी पत्रकार परिषद जी घेतली त्याच्यात त्रुटक अशी माहिती देण्यात आली आणि अजून डिटेल्स नाहीत. पाकिस्तानचं जे दाखवत आहेत पायलट ते मी जवळजवळ 12:00 टाइम्स नाव आणखीन त्या रिपब्लिक टीव्हीवरती बघितले, पण त्याचा चेहरा मोहरा काही दाखवला नाही. नुसतं एक माणूस आहे आणि ते काळे कपडे तोंड बांधलेलं आहे असं वगैरे दाखवलं. त्याने जर दाखवायचं असेल की हा जर भारतीय पायलट आहे तर मग फुल ड्रेसमध्ये त्यांनी दाखवायला पाहिजे ना तोंडासकट की दिस इज द वन. आणि इंडियन पायलटचे जे ड्रेस आहेत ते जे नेम प्लेट वगैरे ते म्हणतात की आमच्याकडे आहे आहे आम्ही सिद्ध करत. आता जे धोरण म्हणण्याप्रमाणे रवीश कुमारांच्या की एक पायलट बेपत्ता आहे, आता बेपत्ता म्हणजे त्यांनी MiG-21 विमानातनं इजेक्ट केलं आणि मग तो पॅराशूटवरनं बेपत्ता आहे का इजेक्ट न करता तो विमानाबरोबरच मृत्युमुखी पडला याच्यात थोडासा डाऊट आहे. तर ते डाऊट संध्याकाळपर्यंत मायामध्ये क्लिअर होतील. आणि जे पाकिस्तानचं F-16 विमान जे बातमी येत होती की लांब व्हॅलीमध्ये पडलेलं आहे, तर लांब व्हॅली आपल्याकडेच आहे पण अजूनही काही त्याचं थांगपत्ता लागलेलं नाही की ते त्यातलं पायलट कुठे गेलात, कारण ते एक पॅराशूटवरती दिसत होतं असं वगैरे सगळ्यांनी सांगितलं. पण इतका वेळ लागतोय त्याचा अर्थ लांब मध्ये पडलं नसावं. लांबच्या पुढं आपलं बॉर्डर पोस्ट आहे रोटीच्या तिकडच्या बाजूला पीर बदेश्वरच्या पलीकडं त्यांचं जे पोस्ट आहे तिकडं पडली असेल त्यांच्या बाजूला. पण हे सगळे आपले जर अंतरचे प्रश्न आहे आणि आपण संयमाने घेतलं पाहिजे, कारण अशा वेळेला काय होतं की अफवा चिकार उठतात की तुमचं विमान पाडलं मिग पाडलं पायलट अरेस्ट केलं हे केलं, मग ते एका तोंडापासून दुसऱ्या तोंडापर्यंत जास्त वरती एक मिगचे दोन होतात, मग दोनचे दोन पायलट होतात, एक ऍक्सिडेंटमध्ये गेला आणि एक पकडला, मग त्याच्यातनं अजूनही काही होतं की त्यांनी बॉम्ब टाकले आणि त्यांचे तेवढे सैनिक गेले. तर अफवांवरती आपण पसरळ नको आणि विश्वास ठेवला पाहिजे. जेवढं काय असतं याच्यात नोट नीट आर्मीच्या भाषेत नाही म्हणतो नीट टू नो, ज्यांना जरूर आहे त्यांनाच आणि नीट टू नो बेसिसवरतीच आपण इन्फॉर्मेशन ही दिली पाहिजे. उगाच सगळ्यांना काहीतरी सांगून गोंधळ आणि अफवांचं वातावरण पसरवायला नको. अगदी बरोबर. आपल्यासोबत अभय टिळक आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. अभय टिळक, आत्ताची जी प्रेस ब्रीफ झालेली आहे परराष्ट्र प्रवक्त्यांची परराष्ट्र खात्याच्या, त्यामधनं एक बाब स्पष्ट झालेली आहे की कालचं जे एअर स्ट्राईक होतं आपलं ते जैश ए मोहम्मदच्या ट्रेनिंग कॅम्प्सवरती होतं. म्हणजे अजूनही भारत तो दावा मेंटेन करत आहे की आमचा लढा हा पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांच्या विरोधातला लढा आहे. त्याचवेळी या प्रेस ब्रीफमध्ये रवीश कुमार असंही म्हणतात की पाकिस्तानची F-16 जी विमानं आहेत ती भारतीय हद्दीत घुसली आणि त्यांनी भारताच्या लष्करी तळांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला, एअर एंगेजमेंट झालं, म्हणजे ते लाईन ऑफ कंट्रोलवरती झालं. म्हणजे अर्थ असा निघतो की आपण दावा करतोय तो पाक विरोधातला लढा नाहीये, पाकिस्तानवरती आम्ही आक्रमण करत नाही आहोत, तर आम्ही दहशतवादी अड्ड्यांवरती हल्ला केलेला आहे किंवा कारवाई केलेली आहे. आत्ता त्याचवेळी रवीश कुमार जे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते आहेत ते असं म्हणतायत की पाकिस्ताननी मात्र भारतीय हद्दीत त्यांची लढाऊ विमानं घुसवलेली आहेत, एक प्रकारे आमच्यावरती हल्ला केलेला आहे आणि यामध्ये आमचा एक मिग फायटर प्लेन किंवा लढाऊ विमान तर बेपत्ता आहेच, पण त्याचबरोबर त्याचा जो पायलट आहे तोही परत आलेला नाही, तोही बेपत्ता आहे आणि पाकिस्तान त्याला अटक केल्याचा दावा करता त्याची पुष्टी करण्याचं काम चाललेलं आहे.
मला अजूनही असं वाटतंय की युद्धाच्या मोडमध्ये जाण्याची तयारी ही दोन्ही देशांची दिसत नाही आहे. केवळ जनमताला दाखवायला किंवा आपण काहीतरी एक कृती करून दाखवतो आहोत अशा मोडमध्ये पाकिस्तानी सरकार तरी नक्कीच दिसत आहे. काय झालं आशिष की आतापर्यंत जागतिक समुदायामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर मागे म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा असं म्हणले होते की भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानच्या काश्मीरच्या मुद्द्यावरनं हे जे सतत गेली 70 वर्ष ही जी अशांतता आहे त्यामुळे काश्मीर हा जगातला आज सगळ्यात धोकादायक भूभाग बनलेला आहे. म्हणजे मुळामध्ये आजवरचा इतिहास जो आहे तो जगाच्या जागतिक समुदायाच्या समोर आहे तो इतका स्पष्ट सांगतो इतिहास असा आहे की आजवर भारताने आपणहून कुठल्याही शेजारी राष्ट्रावरती आक्रमण केलेलं नाही हा आजवरचा आपला इतिहास आहे. आता बालाकोटवरची सुद्धा जी कारवाई आहे ती सुद्धा केवळ तिथले जे दहशतवादी म्हणजे जे अन्य देशांनी पुरस्कृत केलेले म्हणजे याच्यामध्ये केवळ पाकिस्तान आहे असं नाही एकूण इस्लामी राष्ट्रांच्या मधून जी दहशतवादी प्रवृत्तींना जे खतपाणी मिळत आलेलं आहे विशेषतः 2001 सालानंतर जास्ती करून त्यातनं आणि पाकिस्तानमधल्या आपल्याला या ठिकाणी मी फक्त एका वाक्याचा आठवण करून देतो. माजी देशाचे माजी उपपंतप्रधान आणि गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी एकदा असं म्हणले होते की पाकिस्तान इज अन इरॅटिक नेशन. म्हणजे तिथे एकीकडे लोकनियुक्त सरकार जे दुबळं असतं दुसरीकडे लष्कर आणि तिसरीकडे या दोहोंवरती कुठेतरी अंमलबजावणारी आयएसआय सारखी संस्था या तीन संस्था तिथल्या राजकीय व्यवस्थेमध्ये किंवा त्या देशाच्या धोरणांवरती प्रभाव टाकत असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा एक तर्कशुद्ध असा पवित्रा त्या देशाला घेता येत नाही. आणि मला असं वाटतं आत्ता जे ज्या घटना आपण बघतो आहोत की पाकिस्तानी विमानांनी भारतीय हद्दीमध्ये येणं कारण कुठेतरी त्या राज्यकर्त्यांना सुद्धा त्यांच्या देशामधल्या लोकांना काहीतरी त्यांचा एक पुन्हा आपण म्हणजे प्रतिवाद करतोय उत्तर देतोय शेजारच्या देशाच्या त्यांच्या दृष्टीने जी आगळीक झालेली आहे त्या आगळीकीला हे दाखवण्याचा दबाव त्या देशातल्या राज्यकर्त्यांवरती असल्यामुळे हे जे आत्ता घडतंय हे मला असं वाटतं एका अर्थाने कुठेतरी ज्याला आपण प्रॉक्सी वॉर हे प्रॉक्सी वॉर सुद्धा याला म्हणता येणार नाही खरं हे दहशतवादी शक्तींनी कुरापत काढल्यामुळे दोन देशांच्या मध्ये निर्माण झालेल्या किंवा चालू असलेल्या विसंवादाचं वेगळ्या वेगळ्या पातळीवरती गेलेलं एक परिमाण असं आत्ता आपल्याला त्याच्याकडे बघायला लागेल. पण एक सगळ्यात धोकादायक बाब याच्यामध्ये जी आहे ती अशी आहे की याच्यामध्ये मुळात आत्तापर्यंतचा इतिहास असा आहे की पाकिस्तान मधलं जे लोकनियुक्त सरकार असतं हे कायम तिथे अत्यंत दुबळ्या अवस्थेमध्ये राज्यकारभार करताना दिसतं. एकीकडनं पाकिस्तानी लष्कराचा त्याच्यावरती असणारा प्रभाव आणि दुसरीकडून आयएसआयच्या कारवाया याच्यामुळे जरी जनमताचा रेटा असला तरी परिस्थितीचं सम्यक विश्लेषण करून त्यातल्या त्या तर्कशुद्ध प्रतिसाद देण्याचा अवकाश किंवा स्पेस ही तिथल्या लोकनियुक्त सरकारला आणि त्या लोकनियुक्त सरकारचं आधिपत्य किंवा अधोरीपण निभावणाऱ्या पंतप्रधानांना असतंच असं नाही. त्यामुळे ज्या पद्धतीने पाकिस्तानचा हा प्रतिसाद आता निर्माण होतो आहे हा त्या एका अर्थाने राजनैतिक लष्करी सामरिक आणि एका अर्थाने याला आपण परराष्ट्र व्यवहार किंवा ज्याला आपण स्ट्रॅटेजिक स्टडीज म्हणतो किंवा स्ट्रॅटेजिक काय पण म्हणून त्याला कार्यवाही म्हणतो या कोंडीत सापडलेल्या एका देशाचा तो प्रतिसाद आहे. कारण सगळ्या जागतिक समुदायाचं लक्ष ज्या पद्धतीने बालाकोटवरच्या हल्ल्यांवरती काही जगातल्या काही देशांकडनं ज्या पद्धतीने प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत त्या प्रतिक्रिया या साहजिकच भारताला सहानुभूती दाखवणाऱ्या असल्यामुळे जागतिक जनमताचा प्रभाव दहशतवादी संस्थांनी तिथल्या राजकारणामध्ये केलेली घुसखोरी आयएसआय सारख्या संस्थेचा असणारा वरचष्मा लष्कराची असणारी म्हणजे पंजाची मजबूत पकड जनमताचा रेटा ह्या कोंडीमध्ये सापडलेल्या पाकिस्तान नावाच्या देशातल्या राज्यकर्त्यांचा हा प्रतिसाद आहे. त्यावेळी ही कुठेतरी अगतिकता आत्ता तरी दिसतेय आणि म्हणून या अगतिकतेचं रूपांतर फार मोठ्या प्रलंबित संघर्षामध्ये आत्ता लघुलघ होईल असं वाटत नाही आणि तसं होऊ नये अशीच मला असं वाटतं दोन्ही देशांमधल्या कोणत्याही सामान्य नागरिकाची ही इच्छा आता असेल. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. संजय लाखे पाटील, हाच मुद्दा आहे की पाकिस्तानला हे कधी कळणार आहे की दहशतवादासारखी कीड ते बाळगून आहेत,
त्यांच्या भूमीवरती दहशतवादी तयार होत आहेत, ते संबंध जगभरात इतरत्र जात आहेत. म्हणजे आतापर्यंत पाकिस्तान हे म्हणू शकत असे, म्हणजे अलीकडं एक दशक झालं त्याआधीपर्यंत, की जम्मू काश्मीरचा हा जो तिढा आहे त्याच्यासाठी आम्ही जिहाद पुकारला, किंवा आमच्यातलीच काही लोक जी माथेफिरू आहेत म्हणा किंवा जिहादच्या नावाखाली म्हणा जम्मू काश्मीरमध्ये जाऊन जम्मू काश्मीरला स्वतंत्र करू पाहतायत म्हणून दहशतवादी तयार होत आहेत. पण नाही ना, जगाच्या इतर भागामध्ये सुद्धा जे दहशतवादी हल्ले झाले त्याची पाळमुळं कुठं ना कुठंतरी पाकिस्तानपर्यंत येऊन ठेपतात. ओसामा बिन लादेनला सुद्धा जो ठार केला गेला अमेरिकी सैन्याकडून, ते पाकिस्तानमधल्याच अबोटाबादमध्ये केला गेला. म्हणजे एवढा मोठा पुरावा की ओसामा बिन लादेन हा ठार झाला तो पाकिस्तानाच्या हद्दीत झाला, याच्यापेक्षा आणखीन पुरावा काय पाहिजे की पाकिस्तान नुसता दहशतवाद जोपासतच नाही तर तो वाढवतो, त्याचा प्रचार आणि प्रसार करतो. म्हणून मग आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पाकिस्तानवरती दबाव आला पाहिजे, आणि तो पाहिजे तसा दबाव आला पाहिजे यासाठी भारतानं सुद्धा हा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावरती रेटून धरला पाहिजे. यामध्ये दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यातली सगळ्यात महत्वाची सुदैवानं भारताच्या दृष्टिकोनातून, की आता पाकिस्तानमध्ये पोचला जाणारा जिहाद हा जम्मू काश्मीरसाठी आहे आणि त्यासाठी आम्ही करतोय असं जस्टिफिकेशन जगाच्या बाजारामध्ये पाकिस्तान करू शकत नाही, आणि त्याला विकत घेणारा जगाच्या बाजारामध्ये आता एकही देश राहिलेला नाही की तो हे ऐकेल आणि त्यांना आर्थिक मदत करेल. ठीक आहे, काही मुस्लिम देश त्यांना आजही मदत करत असतील, परंतु जे काही बाकी देश आहेत जगातल्या महाशक्ती आहेत त्या दहशतवादानं सगळ्या महाशक्ती आज परेशान झालेल्या आहेत. त्यामुळे त्यातली कुठलीही मोठी शक्ती ही आज पाकिस्तानला मदत करायला तयार नाही आणि ते करणार नाही, हे आजचं वास्तव आहे. दुसरी एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे, जे काही आज पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत इम्रान खान यांच्या ज्या आत्ताच्या धर्मपत्नी होत्या ज्यांना त्यांनी घटस्फोट दिला, रिहम खान जे आंतरराष्ट्रीय पत्रकार आहेत, त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की इम्रान खान इज अ पपेट ऑफ मिलिटरी ऑफ पाकिस्तान. आणि पाकिस्तानचं हे वास्तव आहे की पाकिस्तानमध्ये जी काही लोकशाही आहे ही मिलिटरीची पपेट आहे. ज्या पद्धतीनं रेहम खान यांनी सांगितलंय इम्रान खान इज अ पपेट ऑफ पाकिस्तान, त्यांना जो काही थोडा पायावर उभा आहे असा शरीफ सारखा पंतप्रधान तिथल्या मिलिटरीला चालत नाही, कारण की पाकिस्तानच्या मिलिटरीनं सर्वव्यापी संचार पाकिस्तानमध्ये केलेला आहे. मिलिटरीमध्ये तेच आहेत, इतर जे वेगवेगळे धंदे आहेत त्यातल्या पाकिस्तानमधला सगळ्यात मोठा धंदा जर कुठला असेल अफूच्या शेतीचं उत्पादन आणि जगभर अफूची निर्यात, त्यामधून करोडो नव्हे जितकी पाकिस्तानची इकॉनॉमी आहे त्या इकॉनॉमी इतका पैसा त्यामधून निर्माण केला जातो, आणि जगभर दहशतवादाबरोबरच अफूसारखं व्यसनी पीक पाकिस्तान म्हणून निर्माण केलं जातं, आणि हे अफूची शेती पाकिस्तानच्या मिलिटरीच्या माध्यमातून मिलिटरीच्या संरक्षणातून केली जाते, ही वास्तव या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ही जी काही पाकिस्तानची मिलिटरी आहे त्यांना स्वतःचं आर्थिक खिसे भरण्यासाठी, प्रचंड श्रीमंती राहण्यासाठी, आपले स्वतःचे मुलं जगातल्या सगळ्यात चांगल्या ठिकाणी पाठवण्यासाठी आणि तिथली लोकशाही ताब्यात घेण्यासाठी त्यांना स्वतःची प्रतिष्ठा जपणं आवश्यक आहे. आणि त्यामुळं आपण स्वतः किंवा पाकिस्तान हा दहशतवादाला संरक्षण देतोय हा चेहरा त्यांना जगाच्या बाजारामध्ये नको आहे. आणि त्यांच्या दुर्दैवानं पुलवामा नंतर जो काही इंटेलिजंट इनपुट होऊन आपण जो काही हल्ला केला काल बालासोरला, त्यामध्ये त्यांचं सगळ्यात मोठं ठिकाण आपण नष्ट केलंय, आणि ते ठिकाण नष्ट झाल्यामुळं पाकिस्तानची जी मिलिटरी आहे आणि पाकिस्तानचे जे काही पपेट राज्यकर्ते आहेत त्यांचा खरा चेहरा उघड करण्याचं काम यामधून झालंय. आणि जगातला प्रत्येक देश आज पाकिस्तानमध्ये पोहोचला जाणारा दहशतवाद जो आहे त्याच्या विरोधात आहे. आणि दुसरी एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे, आयसिसची स्थापना जरी सिरियात झाली असली, सिरियामधल्या एका मोठ्या भागावर त्यांनी स्वतःचं राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न जरी केला असेल, तरी आज सिरियातून किंवा इराणचा कुर्द भाग आहे त्यामधून दहशतवाद आयसिसचं अस्तित्व पूर्ण संपून गेलेलं आहे. आणि जगातले जे सगळे दहशतवादी आहेत आज ते कुठले असतील, हे सगळे दहशतवादी शेवटच्या आपल्या रक्षणासाठी वेगवेगळ्या ठिकाणावर पाकिस्तानमध्ये असलेले आहेत.
अफगाणिस्तान मध्ये जे कुरापती करतात, चायना मध्ये कुरापती करतात, भारतातही कुरापती करतात, जगामध्ये जिथं जिथंही असे इन्सिडेंट्स होत आहेत मिलिटरी सोडून वेगळे, त्या प्रत्येक ठिकाणी पाकिस्तान मधून तयार झालेला दहशतवादाचा हात आहे हे वास्तव आहे। म्हणून माझी तर या ठिकाणी एक भूमिका अशी आहे किंवा मला असं वाटतंय की ज्या पद्धतीनं सिरियाच्या विरोधात जगाने युद्ध चालू केलं आणि सिरियातून आयसिस संपवली, आज जगाच्या सुदैवानं ही वेळ आलेली आहे की पाकिस्तानमध्ये जेवढेही काही दहशतवादाचे ठिकाणे आहेत असं म्हटलं जातं की 16,000 ठिकाणी पाकिस्तानमध्ये या पद्धतीनं दहशतवादाला पालन पोषण करून ट्रेनिंग दिलं जातं आणि ते जगाच्या बाजारात पाठवले जातात। म्हणून ही काय दहशतवादाविरुद्ध जी लढाई आहे ही फक्त भारताचीच लढाई नाहीये, जगानं ही लढाई दहशतवादाच्या विरुद्ध आपली लढाई समजून ही लढाई लढली पाहिजे। कारण फ्रान्समध्ये काही हल्ला झाला तो ह्याच दहशतवाद्याने केला, ऑस्ट्रेलियामध्ये हल्ला झाला ह्याच दहशतवाद्याने केला, अमेरिकेमध्ये हल्ला झाला यांनीच केला, चीनच्या उरुग्वे प्रांतामध्ये जे हल्ले होत आहेत तेही इथूनच होत आहेत। म्हणून पाकिस्तानमध्ये जे काही दहशतवादी ठिकाण आहेत याच्या विरुद्ध जगाने एक झालं पाहिजे आणि हा लढा भारतानंच फक्त लढला नाही पाहिजे, युनोच्या नेतृत्वाखाली अमेरिकेच्या नेतृत्वाखाली सगळ्या जगाने एक आलं पाहिजे आणि पाकिस्तानमधला दहशतवादातला शेवटचा दहशतवादी संपून टाकला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून हा लढा घेतला पाहिजे। आणि हे युद्ध किंवा हा दहशतवाद संपवायचा प्रकार फक्त भारत आणि पाकिस्तान असा न खाता याचं पॅरामीटर आपण बदललं पाहिजे आणि संपूर्ण जग एकीकड आणि पाकिस्तानचे दहशतवादी एकीकड अशा पद्धतीचा लढा करण्यामध्ये जर आपले राज्यकर्ते आणि आपले डिप्लोमॅट जर यशस्वी झाले तर मला असं वाटतं की या लढाईमधून शेवटचा दहशतवादी नष्ट होईल आणि जगामध्ये शांतता नागरेल। जगातल्या प्रत्येक नागरिकाला आज शांतता पाहिजे, जगातील इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून शांतता पाहिजे आणि सगळी जर शांतता पाहिजे असेल तर आज पाकिस्तान हा असा एकमेव देश आहे की ज्या देशामधून जगभर दहशतवादी पसरवले जातात आणि त्यातला शेवटचा दहशतवादी सुद्धा सगळ्या देशाने एकत्र येऊन संपवला पाहिजे आणि आज काळाची ती गरज आहे। आणि ती गरज ह्या जो काय बालाकोटला आपण हल्ला केलाय आणि 300-350 दहशतवादी संपवलेत त्यातून अधिरेखित झालेली आहे, पाकिस्तानचा आणि तिथल्या मिलिटरीचा चेहरा उघड झालेला आहे आणि हा लढा जगानं एकत्र येऊन पुढे न्यायला पाहिजे असं या ठिकाणी आजची परिस्थिती आहे। अगदी बरोबर, आम्ही पुन्हा अभय टिळकांकडे जातोय। अभय टिळक, आज सकाळी परराष्ट्र मंत्री असतील किंवा परराष्ट्र सचिव असतील यांनी जे चायनीज काउंटर पार्ट आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे, बोलणी केलेली आहे, चीनचा जो एकूणच रोल असू शकतो भारत पाक संबंधांमध्ये तो खूप महत्वाचा आहे, चीन हे आपलं फक्त शेजारी राष्ट्रच नाही तर आता त्याचे पाकिस्तान बरोबर व्यापारी संबंध सुद्धा आहेत, जो चीनचा कॉरिडॉर हा पाकिस्तानच्या हद्दीतून चाललेला आहे, त्यानिमित्तानं जर का चीननी यामध्ये पुढाकार घेऊन पाकिस्तानला समज दिली, खास करून दहशतवादाच्या प्रश्नावर जर का समज दिली तर चीन ते प्रयत्न करू शकतं आणि भारत पाक युद्ध होऊ नये यामध्ये सुद्धा चीनची भूमिका खूप महत्वाची राहू शकते। ही शक्यता मला आत्ताच्या परिस्थितीमध्ये तरी अत्यंत कमी अशी वाटते किंवा दुर्बळ वाटते। याचं कारण भारत आर्थिकदृष्ट्या, सामरिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या आणि लोकशाहीच्या दृष्टीने सुद्धा अस्थिर आणि अशांत राहणं हे पाकिस्तान इतकं चीनच्या सुद्धा हिताचं आहे। किंबहुना आपण जर बघितलं तर 62 पासून चीनची संपूर्ण भूमिका जी राहिलेली आहे ही कायम भारत विरोधी राहिलेली आहे आणि याचं कारण एक मुख्य असं आहे की हा संपूर्ण जो सत्ता संघर्ष आहे हा दक्षिण आशियामध्ये आणि पर्यायाने जगामध्ये दक्षिण आशियामधली एक शक्तिशाली काय म्हणू सत्ता म्हणून कुणाचा उदय होणार यातली ही सुप्त स्पर्धा आहे। चीनचा जो वर्चस्ववादी आक्रमक विस्तारवादी पवित्रा आहे तो आतापर्यंत कधीही लपून राहिलेला नाही। गेले 30 वर्ष चीनने संपूर्ण जगावरती एका अर्थाने आपली व्यापारी प्रभुसत्ता ज्याला आपण कमर्शियल किंवा ट्रेड हेजेमनी म्हणतो ती प्रस्थापित करण्याचा अत्यंत यशस्वी प्रयत्न केला। त्याला एका परीने युरोपीय राष्ट्रांनी आणि अमेरिकेने खतपाणी घातलं। म्हणजे ज्या पद्धतीने इंटरनॅशनल डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती श्रमाची विभागणी झालेली होती की पश्चिमी राष्ट्रांमधलं प्रगत तंत्रज्ञान, पश्चिमी राष्ट्रांमधली गुंतवणूक आणि चीनमधलं स्वस्त मनुष्यबळ याच्या बळावर
एक प्रचंड आर्थिक क्षमता असणारी आर्थिक सत्ता म्हणून चीनने व्यापारी विश्वामध्ये दबदबा निर्माण केला. त्याचवेळी आशियाई राष्ट्रांमध्ये किंवा आशियाई म्हणजे दक्षिण आशियामध्ये आपलं स्वतःचं अनिर्बंध सामरिक आणि लष्करी वर्चस्व प्रस्थापित व्हावं यासाठी चीन प्रयत्नशील राहिलेला आहे. त्यामुळे भारत दुबळा राहणं किंवा भारताने सतत दक्षिण आशियामध्ये आणि पर्यायाने जगामधला जो राजकीय सत्ता समतोल आहे किंवा जी एक नवीन आता मल्टी पोलर सिस्टीम जगामध्ये निर्माण होते आहे म्हणजे विशेषतः शीतयुद्धानंतर किंवा आता 2008 सालानंतर अमेरिका आणि चीन असं जे द्विध्रुवीय समीकरण जगाच्या सत्तातोलामध्ये झालेलं होतं त्याला तडा गेल्यानंतर म्हणजे जो फायनान्शियल क्रायसिस किंवा वित्तीय अरिष्ट अमेरिकेमध्ये निर्माण झालं त्याच्यामुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेला जी उतरती कळायला लागली त्यामुळे कुठेतरी आता बहु केंद्री सत्ता तोलाकडे जगाच्या रचनेची वाटचाल चालू आहे असं जे आता चित्र निर्माण होत आहे त्याच्यामध्ये एक समर्थ आणि सगळ्यात मोठं ज्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो तरुणाईची बहुसंख्या असणारं भारतासारखं लोकशाही प्राचीन सांस्कृतिक संस्था अत्यंत सक्षम असणारं राष्ट्र आता हळूहळू वर येत आहे हे कधीही चीन मान्य करणार नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या माध्यमातून पाकिस्तानच्या पडद्या आडून भारताला अस्थिर ठेवून सतत संघर्षमय ठेवणं की ज्याच्यामुळे भारताच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग अवरुद्ध होईल हेच करण्यामध्ये चीनला कायम रस राहील. आणि आता सुद्धा आपण जर बघितलं तर काल बालाकोटच्या हल्ल्यानंतर बाकी सगळ्या राष्ट्रांनी ज्या पद्धतीने भारताच्या भूमिकेचा पाठिंबा केला किंवा समर्थन केलं त्या संदर्भामध्ये त्याच्या तुलनेमध्ये चीनची भूमिका ही अत्यंत सावध आणि कुठेतरी पाकिस्तानी धारजिणीच पुन्हा आपल्याला दिसलेली आहे. त्यामुळे अशी अपेक्षा आत्ता करणं चीनकडनं हे आत्ता तरी अनाथही वाटतं. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. याच मुद्द्याला जोडून संजय लाखे पाटील चीनच्याच मुद्द्यावरती, कारण चीन आणि पाकिस्तानमध्ये व्यापारी संबंध वाढलेले आहेत गेल्या 5-6 वर्षांमध्ये आणि चीन बरोबरच पाकिस्तानचे जास्त संबंध आहेत आणि पाकिस्तानला खरा तसा बघितला तर सहारा हा चीनचा दिसतोय. म्हणजे चीनची भूमिका महत्वाची आहे म्हणूनच कदाचित भारतानं सुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून, आणि आपण हेही विसरतो आहोत की अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या ज्या सीमा आहेत त्या चीनला लागून आहेत त्यामुळे ती सुद्धा काळजी आपल्याला घ्यायची आहे. मुळामध्ये आतापर्यंत भारत युद्धासाठी संयम पाळत होता म्हणजे भारताची तयारी नव्हती असं नाही. भारताच्या दुर्दैवानं किंवा जे काही भौगोलिक आपल्याला शेजारी मिळालेले आहेत ती परिस्थिती अशी आहे की दोन्ही सीमावर भारताच्या शत्रू आहेत. सगळ्यात मोठा शत्रू उत्तरेकडे चीन आहे आणि पाकिस्तान हा आपला शत्रू आहे. मग ज्यावेळेस पाकिस्तान बरोबर आपण युद्ध करतो त्यावेळेस लिमिटेडली पाकिस्तान बरोबरच आपल्याला युद्ध करतोय ह्या पद्धतीची तयारी करून चालत नाही आणि त्या पद्धतीनं गाफील राहूनही चालत नाही हे भारतीय युद्धनीती शास्त्रानं दरवेळेस सांगितलेलं आहे. भारत पाकिस्तानमध्ये कुरापती बरोबर अडकला तर चीन अरुणाचल प्रदेशमध्ये आगळी करू शकतो. भूतानमध्ये जिथं आपलं त्यांच्याबरोबर डोवालमध्ये चालू होतं मागच्या काळामध्ये तिथूनही तो यायचा प्रयत्न करू शकतो. आणि ज्या पद्धतीचं अग्रेसिव्ह सगळ्या प्रकार चीनचा आहे की आज जगामध्ये सगळ्या सीमावर इवन समुद्रामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं चीन सातत्यानं अग्रेसिव्ह धोरण ठेवतोय हे धोरण जगाच्या दृष्टिकोनातून चिंताग्रस्त आहे. भारताचा शत्रू किंवा भारताची चिंता पाकिस्तान ही नाही, पण पाकिस्तान बरोबर किती आपण आपल्याला एंगेज करून घ्यायचं हेही आजच्या राज्यकर्त्यानं ठरवून घेतलं पाहिजे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे कारण उत्तरेकडे आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे. आणि माजी संरक्षण मंत्री अँथोनीजी यांच्या काळामध्ये जी माउंटेन रेजिमेंट आपल्याला उभी करायची होती की जी एक्सक्लुसिवली हिमालयापासून ज्या चीनच्या सीमा आहेत आपल्या त्याचं संरक्षण करल आणि त्यासाठी एक स्पेशल रेजिमेंट आपण निर्माण करण्याचं काम त्या काळामध्ये UPA 2 काळामध्ये हातात घेतलं होतं. दुर्दैवानं त्या रेजिमेंटची आजही निर्मिती झाली नाही किंवा ती रेजिमेंट त्या ठिकाणी डिप्लॉय झालेली नाही. त्यामुळे आज चीनची सीमा जी आहे आपली ही पूर्ण उघडी आहे. म्हणून पाकिस्तान बरोबर जास्त आपण एंगेजमेंट न करता आपला डोळा हा चीनच्या सीमेवर ठेवला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातूनच पाकिस्तान बरोबर लढलं पाहिजे. दुसरा एक भाग या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे की जो काही इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे पाकिस्तानमध्ये त्या कॉरिडॉरच्या माध्यमातून
आपल्या पूर्वेकडले बंदरामध्ये पोहोचायचा प्रयत्न चीन करतोय आणि त्यामध्ये चीन मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेला आहे आणि त्या बंदरातून त्यांनी माल वाहतुकी चालू केलेली आहे. परंतु या ठिकाणी हेही वास्तव आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या ज्या देशाला श्रीलंका असल, बांगलादेश असल, म्यानमार असल किंवा आफ्रिकन कंट्रीज असतील, ह्या ज्या ज्या देशाला चीननं आर्थिक मदत केली किंवा ज्या प्रोजेक्टच्या मार्फत त्यांनी आर्थिक मदत केली, ते सगळे प्रोजेक्ट त्या देशाच्या दृष्टिकोनातून आर्थिक डेप ठरलेले आहेत. त्याचं जे काही रिपेमेंट आहे तेही ते करू शकले नाहीत आणि साऊथ आफ्रिकेमधला एक देश आणि श्रीलंका यांची तर अशा प्रकारची परिस्थिती झाली की चीनचं लोन आपण फेडू शकत नाही, त्यामुळे त्यांना आपला भूभाग सुद्धा चीनला द्यावा लागला आणि त्याच परिस्थितीला आज पाकिस्तान येऊन ठेपलेला आहे की कर्जाचं व्याज फेडण्यासाठी सुद्धा त्यांना चीनच्या बँकेकडून कर्ज घ्यावं लागतंय. आणि तो दिवस खूप लांब नाही की जो काही गद्दार पोर्ट त्यांनी त्या ठिकाणी बनवलाय तो पोर्ट चीनच्या ताब्यामध्ये जाईल, त्या भूभागाची मालकी सुद्धा बदलल. या पद्धतीचे चीनचे आर्थिक धोरण आहेत. म्हणून चीनचं आर्थिक धोरण, चीनचं सामरिक धोरण आणि चीनचं विस्तारवादी धोरण ह्या सगळ्यावर लक्ष ठेवूनच भारताला तयारी करावी लागेल. निवडणूक 19 डोळ्यासमोर ठेवून लहान असो किंवा मोठा असो युद्ध अंगावर घेणं हे भारतीय राजकारणाला, भारतीय नागरिकांना आणि देश म्हणून आपल्याला परवडणार नाही. काही दिवस थांबलं पाहिजे, जगाचं एकमत केलं पाहिजे आणि हे सगळे जग पाकिस्तानच्या अतिरेक्याच्या विरोधात आपण एक केलं पाहिजे आणि निर्णायक लढा त्या ठिकाणी उभा केला पाहिजे. कारण आज भारत आणि पाकिस्तान अशी लढाई होणं ह्या दोन्ही देशाच्या अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातून, भारताच्या अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातून सुद्धा. कारण याच वर्षी आपण बजेटमध्ये जवळपास 7.5 लाख कोटीची तूट आपल्या बजेटमध्ये आहे. आपण भारतीय लष्कराचं ज्या पद्धतीनं मजबूती करायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं मजबूती करू शकलो नाही. लढाऊ विमान आपल्याला घ्यायचे होते तेही दुर्दैवानं आपण घेऊ शकलो नाहीत. जी रेजिमेंट माउंटन आपल्याला उभी करायची होती चीनच्या विरोधामध्ये ती आपण उभी करू शकलो नाहीत. आणि सैनिकाला जे काही 1 रँक 1 पेन्शन द्यायचं होतं त्यामध्येही सैनिक सॅटिस्फाईड होतील या पद्धतीनं आपण यशस्वी झालेलो नाहीत. म्हणून भारतानं निवडणूक 19 हे न बघता पुढच्या 5 वर्षाच्या दृष्टिकोनातून चीनलाही हँडल करायचं आणि पाकिस्तानला अतिरेकी संपवायची या पद्धतीनं धोरण आखलं पाहिजे आणि त्याच धोरणाने झालं पाहिजे. कारण युद्ध करणं इतकं सोपं नाही आणि युद्ध जोर वाढवणं जेवढं सोपं आहे किंवा कुठल्या तरी एकाला वाटलं की आपण युद्ध केलं पाहिजे एवढं युद्ध करणं सोपं नाही. आणि ते भारताला, पाकिस्तानला किंवा चीनलाही आज परवडणार नाही. कारण की चीनच्या अर्थव्यवस्थेने सुद्धा डाऊन रेट घेतलाय आणि सुदैवानं आज जे काही पाकिस्तान बरोबरची जी काही युद्धाची परिस्थिती निर्माण झाली त्यामध्ये चीन एकटा पडला आणि त्या एकटेपणातून चीनला भारताला साथ द्यावी लागली. कालच्या दिवशी चीनने काढलेलं स्टेटमेंट असेल, आजच्या दिवशी चीनने काढलेलं स्टेटमेंट असेल, हे पाकिस्तानला वॉर्निंग देणारे स्टेटमेंट आहेत. त्यांनी भारताच्या विरोधात आणखीनही केलं नाही, परंतु चीनवर विश्वास ठेवून जमत नाही. ज्या पंडित जवाहरलाल नेहरूनं पंचसूत्री मधून चीन बरोबर एक शांतता करार करण्याचा प्रयत्न केला होता, हिंदी चीनी भाई भाई म्हणून त्यांच्यावर विश्वास टाकला होता, त्या नेहरूंना सुद्धा आणि भारताला सुद्धा धोका देण्याचं काम जर कुणी केलं असेल ते चीनने केलेलं आहे. म्हणून चीनवर भरोसा ठेवून चालणार नाही, परंतु चीनवर नजर ठेवूनच आपल्याला पाकिस्तान बरोबर पुढे जावं लागेल. आणि तेवढे रिसोर्सेस आपल्याकडे सगळ्याच फ्रंटवर आहेत का याचा गांभीर्यानं विचार जे कोणी यामध्ये टीम आहे त्यांनी केला पाहिजे आणि त्यानंतरच पुढे जायला पाहिजे. कसल्याही प्रकारची घाई गर्दीमध्ये हे युद्ध पुढे रेटायचा प्रयत्न होऊ नये, ते भारताच्या हिताचं ठरेल असं मला वाटत नाही. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. सध्याचे जे अपडेट्स आहेत ते फक्त मी शेवटी घेतो. 3 महत्त्वाच्या घडामोडी आहे. एक म्हणजे आज पाकिस्तानच्या F-16 लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत घुसून भारताच्या लष्करी तळाभोवती हल्ले केलेले आहेत, बॉम्ब टाकलेले आहेत, पेलोड्स टाकलेले आहेत. दरम्यान भारतीय हवाई लढाऊ विमानांचा आणि पाकिस्तानच्या F-16 लढाऊ विमानांचा म्हणजे मीग आणि F-16 या दोन फायटर जेट्सचा आकाशामध्ये संघर्ष झाला, ज्याला आपण एरियल कॉम्बॅट झाला. आणि त्यामध्ये F-16 हे एक पाकिस्तानचं लढाऊ विमान हे बडगाम परिसरामध्ये खाली पडलेलं आहे. त्याचबरोबर
भारताचं सुद्धा एक मीग विमान हे बेपत्ता आहे, त्यातला जो पायलट आहे त्याचं नेमकं काय झालेलं आहे हे कळेनासं झालेलं आहे. दरम्यान पाकिस्ताननं असा दावा केलेला आहे की विंग कमांडर अभिमन्यू हे जे भारतीय पायलट आहेत त्यांना त्यांनी अटक केलेली आहे. भारत सरकारचं असं म्हणणं आहे की अजूनही आम्ही पुष्टी करण्याचं काम करतो आहोत, पण परराष्ट्र खात्यानं हे मात्र मान्य केलेलं आहे की एक मीग विमान हे हवेतल्या संघर्षामध्ये पाकिस्तानच्या M16 बरोबर मिसिंग झालेलं आहे, म्हणजे बेपत्ता आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या स्तरावरती अनेक महत्वाच्या बैठका चाललेल्या आहेत. पंतप्रधान, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री यांच्या बैठका चाललेल्या आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या दूतावासांबरोबर भारत सरकारच्या चर्चा आणि बोलणी चाललेली आहे. सकाळी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा केलेली आहे, चीनला विश्वासात घेण्याचं काम केलेलं आहे. दरम्यान भारत असेल, रशिया असेल, चीन असेल, या तिन्ही देशांनी पाकिस्तानला दहशतवाद तुम्ही आवरा, दहशतवाद्यांना आवरा असं निवेदन जारी केलेलं आहे. एकूणच काय तर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पाकिस्तानवरती दहशतवाद्यांच्या विरोधात तुम्ही लढा, दहशतवाद्यांच्या विरोधात तुम्ही कारवाई करा असा दबाव वाढतोय आणि त्यामुळं सैरभैर झालेलं पाक लष्कर, जे पाकिस्तानचं लष्कर आहे तेच सध्या तिथं सर्वेसर्वा आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे लष्कराचं बाहुला आहे, त्यामुळे अशा वेळी पाक लष्कर हातघाईवरती आलेलं आहे. त्यांनी ती हातघाई केलेली आहे, त्याला भारताकडून काही उत्तर द्यायचं आहे का आणि ते उत्तर कशा पद्धतीचं असेल यावरती पुन्हा आज उद्या नेहमीच चर्चा होणार आहे. सरकार काय पाऊल उचलतं, भारतीय लष्कर असेल किंवा एकूणच संरक्षण खातं काय याला प्रत्युत्तर देतं, याविषयीची चर्चा सध्या जोरात आहे. आपण एक ब्रेक घेणार आहोत, ब्रेक नंतर आपण पुन्हा नव्या पाहुण्यांबरोबर चर्चाही करणार आहोत आणि सध्या दिल्लीच्या स्तरावरती आंतरराष्ट्रीय सीमेवरती लाईन ऑफ कंट्रोल म्हणजे नियंत्रण रेषेवरती काय घडामोडी चाललेल्या आहेत, नेमकं पाकिस्तान काय करतंय या